आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोरीच्या घोडागाडी शर्यतीत इचलकरंजीच्या शाहरुख मुजावर यांची घोडागाडी प्रथम. तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा. कोगनोळी येथील तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या घोडागाडी शर्यतीत इचलकरंजीच्या शाहरुख मुजावर यांच्या घोडागाडीने बाजी मारली. तालुका पंचायत समिती सदस्य प्रीतम पाटील यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. येथील डी ग्रेट मराठा मंडळ आणि PNP ग्रुपच्या वतीने घोडागाडी शर्यती घेण्यात आल्या. यामध्ये जनरल गटात इचलकरंजीच्या शाहरुख मुजावर यांच्या घोडागाडीने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना रोख 7,000 रुपये आणि निशान देण्यात आले. हर्षवर्धन जाधव डिग्रज आणि गणेश करंडे इचलकरंजी यांच्या घोडागाडीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकून रोख 5,000 व 4,000 रुपयांचे बक्षीस मिळवले. तर बिनदाती गटात सुशांत पाटील कुर्ली, अरुण पाटील सांगाव, भिकाजी माळी गडमुडशिंगे यांनी अनुक्रमे क्रमांक पटकून रोख रक्कम व निशान मिळवले. शर्यतीचे उद्घाटन ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, प्रशांत पोवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. बक्षीस वितरण माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, दिलीप पाटील, कृष्णात भोजे, रामा वड्डर, अनिल पाटील, बशीर गडवाले, बाळासाहेब पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन करून आभार अमोल आवटे यांनी मानले. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.